आता सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की डोक्यात हे जाऊ द्या की तिचं लग्न झालंय, तिचं असेल त्याचं असेल लग्न झालंय. त्यावेळी ही गोष्ट वारंवार तुम्ही डोक्यात घालणार, लग्न लग्न किंवा भारतीय संस्कृती म्हणजे लग्न म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. रिलेशनशिप आज एक बॉयफ्रेंड उद्या एक बॉयफ्रेंड ह्या गोष्टी बदलणं मागे झालं, ते शाळा कॉलेजमध्ये इट्स ओके, तर लग्न झालंय ही गोष्ट वारंवार डोक्यात बिंबवा. विसरायचं कसं म्हणते ना, त्यांच्यासाठी सांगतोय मी. पुढचं आहे की माझ्याकडे मग तुम्ही मूव ऑन प्लॅन घेऊ शकतो. तुम्हाला खूपच अति काय होतं आणि बाहेर पडताच येत नाही आहे, तर माझ्याकडे एक स्पेशल त्याच्यासाठी मूव ऑन प्लॅन आहे. तो तुम्ही घेतल्यानंतर तुम्हाला एक 15-20 दिवसात तुम्हाला रिझल्ट दिसायला लागतील. असं काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही खाली माझा व्हॉट्सअप नंबर फ्लॅश होतो 8010093939 या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करू शकता, माझी अपॉइंटमेंट घ्यायची असा मेसेज टाकू शकता. लक्षात ठेवा ही पेड कॉलिंग सिस्टम आहे, त्यामुळे थोडेसे पैसे याच्यासाठी तुम्हाला पेड करावे लागतात. पुढची गोष्ट आहे की तुमचं काय करता येईल, तर रुटीन रिशेड्यूल करा. तर रुटीन रिशेड्यूल करायचं म्हणजे काय करायचं की ब्रेकअप झाला आहे तर बाबा किंवा तिचं लग्न झालं आहे तर तिच्यासोबत एवढं बोलणं होत नाही आहे, काय करा की ज्याच्या वेळी तुमचं चेक सकाळी अगदी उठल्यापासून करा. मग कोणी 6 उठत असेल, 7 उठे, मग 7 मी काय करणार, 8 काय करणार, 11 जेवणार, मग 12 काय करणार, या गोष्टी तुम्ही सगळ्या एकदा रिशेड्यूल करून घ्या. आणि त्या शेड्युलिंगमध्ये ज्या ज्या वेळी तिचा मेसेज यायचा किंवा तिच्याशी तुम्ही कॉलवर बोलायचा, व्हिडिओ कॉलवर बोलायचा किंवा भेटायचा, या गोष्टीमध्ये ही जी वेळ तुमच्याकडे आता राहणार आहे ना, कारण तिचं लग्न झालंय, तर ती वेळ तुम्ही स्वतःसाठी द्या, स्वतःला डेव्हलप करण्यासाठी द्या, स्वतःची पर्सनॅलिटी डेव्हलप करा किंवा काहीतरी नवीन शिका, तुमचं काम करा. त्यावेळेत एवढं सगळं जमत नसेल, घरात कोणी लहान मुलं असेल तर त्यांच्यासोबत ती वेळ स्पेंड करा, तुम्हाला अजून हलकं वाटेल. हे काही दिवस तुम्ही ट्राय केलं ना तर एकतर ड्रास्टिक चेंजेस तुम्हाला स्वतःमध्ये दिसतील आणि तुम्ही लवकर मूव ऑन व्हाल. ओके, त्यानंतर पुढचं आहे की मनाला समजावा की याला काही फ्युचर नाही आहे. म्हणजे आता तिचं लग्न झालंय तर तिच्याशी बोलत वगैरे राहण्यात काय अर्थ आहे, किंवा याला काय फ्युचर आहे का, आता झालंय ती निघून गेली, गोष्टी विसरून जा. सोपं नसतं हे मला माहिती आहे, त्याच्यासाठी काय करायचं ते मी मूव ऑन प्लॅनमध्ये पण सांगितलं आहे आणि आत्ता पण तुम्हाला सांगतो आहे, रुटीन रिशेड्यूल करणं वगैरे. ओके, एवढंच जर तुमचं घट्ट प्रेम होतं, तिचं होतं, तिला तर विसरायचं बोलू शकतो, तुम्ही सगळं झिडकारून प्रेम करू शकला, सॉरी लग्न करू शकला असतात. सगळ्या जगाचं विचार न करता तुम्ही झिडकारून जगाला सगळ्या लग्न करू शकला असतात, तेवढे आपल्या घटनेने अधिकार दिलेले पण नाही केलं, याचा अर्थ काय? तिचा इंटरेस्ट कमी झाला असेल, तुम्हाला नसेल करायचं, किंवा दुसरे काही कास्ट इश्यू असेल, हे सगळे इश्यू घेऊन म्हणजे तुम्ही सगळे रिझन्स तुमच्याकडे रेडी असतील, त्यातल्या कुठल्या तरी रिझनमुळे तुमचं हे झालं, झालं ते झालं, एंड काय झाला तुम्ही करू नाही शकला, लग्न चुकी तुमचीच आहे, जगाला दोषी ठरवण्याची गरज नाही आहे. पुढचं आता ह्याच्यातलं मी मुद्दा असं की ती आता सेट झाली आहे, तिचं लग्न झालं, चांगला नवरा मिळाला, चांगला नवरा बघूनच बापाने तिच्या लग्न लावून दिलं असेल तिच्याशी, आता ती सेट होईल, वर्ष झालं की पाळणा हलेल, सगळ्या गोष्टी. तुम्ही अजून किती दिवस रडत बसणार आहे? तुम्ही स्वतःसाठी बघा, मुलांसाठी बाहेर मार्केट खूप टाईट आहे. ज्यावेळी तुम्ही अरेंज मॅरेजसाठी बाहेर जाल, विचाराल, त्यावेळी तुम्हाला कळेल. ओके, त्यामुळे तुम्ही स्वतःवरती लक्ष द्या, स्वतःचं बिझनेस असेल, जॉब असेल, तिकडे लक्ष द्या, तो अजून कसं एक्सपांड करता येईल, मल्टिपल मार्ग कोणते निवडता येतील अर्निंगसाठी ते बघा, स्वतःच्या पायावरती भक्कम उभे राहा अगदी कमी वयात, अशा 1000 मुली मग पळत येतील मागून. प्रेमात पण प्रेम पडून पुढे लग्न वगैरे ह्या गोष्टी करता ना, खिसा गरम करा. ओके, आता आणि तरी पण होत नाही आहे, तुमच्या करिअरकडे वगैरे पण लक्ष द्या. आणि शेवटचा एक जाता जाता यातला अजून एक मुद्दा सांगेल की बाबा तिचं जे काही वाईट होतं तुम्हाला, जिने तिने जो काही त्रास दिला, वेळ नाही द्यायची, इग्नोर करायची, अजून काही गोष्टी करायच्या, अजून कोणाशी बोलायची, हे जे तुम्हाला वाईट मुद्दे वाटतात ना तिच्यातले, ते काय कागदावर लिहून काढा, ज्या ज्यावेळी आठवण येईल त्यावेळी ते वाचा आणि बरं झालं असं बोला की बरं झालं की माझ्या आयुष्यात नाही ना, हे सगळं मला आयुष्यभर फेस करावं लागलं असतं. तुम्हाला काय वाटतं, तुमच्याकडे अजून काही आहेत का असे फंडे, मला खाली कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ कसा वाटला ते पण कमेंट्समध्ये सांगा. तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील तर कमेंटमध्ये सांगू शकता, त्याच्यावर तुम्ही स्पेशल व्हिडिओ घेऊन येईन. तुम्हाला फेस टू डिरेक्टली माझ्याशी कॉलवरती बोलायचं आहे, तुमचा प्रॉब्लेम सॉर्ट आउट करून घ्यायचा आहे, तर खाली माझा व्हॉट्सअप नंबर फ्लॅश होतो 8010093939 या नंबरवरती तुम्ही मला डिरेक्टली माझ्याशी तुम्ही म्हणजे कॉन्टॅक्ट करू शकता, म्हणजे हा व्हॉट्सअप नंबर आहे, माझी टीम तिकडे तुमच्याशी बोलेल. लक्षात ठेवा ही पेड प्रायव्हेट कॉलिंग सिस्टम आहे, म्हणजे याच्यासाठी तुम्हाला थोडेसे पैसे पेड करावे लागतात. ओके, लवकरच भेटू एका नव्या कोऱ्या व्हिडिओसह, तो टाटा बाय, टेक केअर.